मध्ये हत्ती अद्याप फिरत असल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सध्या काजू पिकावरती काजू काढण्यासाठी शेतकरी काजू बागायतदारांनी जात असतात, परंतु हत्तीचा वावर असल्यानं ग्रामस्थ भयभीत होत असून काजू सीझनवरती आता परिणाम होतोय. काजू माड बागायतीनं नुकसान झालेलं आहे. काही दिवसांपूर्वी दोडमार्ग मोडले या गावामध्ये काजू बागेला लागलेला काजूचं मोठं नुकसान झालंय. तर या ठिकाणी गेलेला शेतकरी विश्वनाथ सुतार याला हत्तीनं जखमी केलं होतं. जखमी शेतकऱ्यांवरती आता गोवा बांबुळी येथे उपचार सुरू आहेत. वनविभाग मात्र कोणतीच शेतकरी याची दखल घेत नसल्यानं नाराजी व्यक्त केली आहे.